राजधानी ही स्वराज्याची। पायपीटा करी सर सर वर धाक मनाला, आज्ञा होती राजांची दार बंद सांजेला, आज्ञा होती राजांची दार बंद सांजेला। हुर हुर झाली मातेची घरी भूक तान्याला, हुर हुर झाली मातेची घरी भूक तान्याला। तो चांद कसा डोकावत आला, माची लावी जीव पणाला। माय पोटी धावली अन आली घराला, माय पोटी धावली अन आली घराला। मातेच्या धाडसाची कथा समजे राजाला, नामकरण झाले कड्याचे, नामकरण झाले कड्याचे, दिले माऊलीचे नाव त्याला दिले माऊलीचे। पुरावे हे इतिहासाचे, पुरावे हे इतिहासाचे, हिरकणी नाव ते पुरुषाचे, जी जी जी, हिरकणी नाव ते पुरुषाचे, जी 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 जी। नमस्कार प्रेक्षकांनो, मी तुषार खेर तुमच्या सगळ्यांचं आला मोठा शाना चॅनल मध्ये स्वागत करतो। आय होप तुम्हा सगळ्यांना आम्ही सादर केलेलं गाणं आवडलंच असेल। तर ते गाणं आधारित आहे एका ऐतिहासिक चित्रपटावर, ज्या चित्रपटाचं नाव आहे हिरकणी। आणि आज त्याच हिरकणी चित्रपटाचे दोन कलाकार आपल्यासोबत आहेत, सोनाली कुलकर्णी ॲज अ हिरकणी, नमस्कार, आणि अमित खेडेकर ॲज अ जीवा, नमस्कार। तुमच्या दोघांचं स्वागत करतो। थँक्यू। खूप टिपिकल झालं ना सर। तू प्रेक्षकांना जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर आम्ही देऊ इच्छित आहोत। तुम्ही सादर केलेलं गाणं आम्हाला खूप आवडलंय। मला असं वाटतं की चित्रपटाची ओळख करून देताना अशा पद्धतीने काहीतरी पहिल्यांदाच घडतंय, त्यामुळे संपूर्ण हिरकणीच्या टीमकडून तुमचे खूप आभार। धन्यवाद, धन्यवाद। छान झालंय पोहणा, मस्त झालाय। त्या चित्रपटाबद्दल माहिती देण्यासाठी तू जे गेलंयस ते खरंच युनिक आहे। मी काय म्हणतोय, आता तुम्ही प्रश्नांची उत्तर वगैरे देणं घेणं ती देवाघेणं तुम्ही आता करत आला असेल, तुम्ही कंटाळला सुद्धा असेल, आणि ऍक्च्युली मला सुद्धा आवडत नाही प्रश्न उत्तर करायला। सो आपण एक काम करूया, आपण एक टॉपिक घेऊया, काही टॉपिक्स आहेत माझ्याकडे, ते टॉपिक्स घेऊया आणि त्याच्यावर आपण डिस्कस चर्चा करूयात। हो, मला असं वाटतं की आपण चित्रपटाचा प्रवास आता सगळ्या ठिकाणी सांगून झालेला आहे, लोकांना माहिती आहे आपण काय कष्ट घेतलेत ते, आणि लोकांनी ठरवलंही असेल कदाचित चित्रपट बघायचा म्हणून, नक्कीच ठरवलं असेल आपण असं समजूयात, त्यामुळे हो नक्की चर्चा करू। बिईंग अन ॲक्ट्रेस आणि ॲक्टर, तुम्हा दोघांना असं काय वाटतं की मराठीमध्ये कॉन्टेंट महत्त्वाचं आहे की चेहरा महत्त्वाचा आहे? त्याचं उत्तर एका लाईनमध्ये असं असेल की चित्रपटाचं कॉन्टेंटच मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्याचा चेहरा आहे। मराठी चित्रपटाची ओळख त्याच्या कॉन्टेंटनी होते, त्यामुळे हाच खऱ्या अर्थाने चेहरा किंवा ओळख आहे। कलाकार नंतर मोठे होतात, जर चित्रपट चांगला असेल, कॉन्टेंट चांगला असेल, तर कलाकारांना ओळख मिळते। म्हणजे तो डिरेक्टर विषय आता तू म्हणालास, डिरेक्टरांची ओळख निर्माण झाली ते चांगल्या चित्रपटांसाठी, चांगल्या कंटेंटसाठी। तर मुळातच मला असं वाटते की डिरेक्टर असू देत, ॲक्टर असू देत, कुणी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कंटेंट हा जो आहे इज द किंग। ते जर चांगलं असेल तर डिरेक्टरची ओळख होते, ते चांगलं असेल तर कलाकारांची ओळख होते। सेम टॉपिक लेगून थोडस उलटच आहे,
आम्हाला असं कळलं की ही जी स्क्रिप्ट आहे हिरकडीची ती पहिली तुमच्याकडे आलेली म्हणून तिकडेच आलेली आहे. हां, तर मग त्यावेळेला तुला असं का वाटलं की ही मराठी डिरेक्टरला द्यायला हवी, हिंदीत का नाही? नाही, याचं कारण हे आहे की मुळात बिकॉज आय सेड की ही खूप मराठमोळी गोष्ट आहे, ही खूप नॉन मराठी लोकांनी किंवा मराठी अशी पण मुलं आहेत जी कॉन्व्हेंट एज्युकेटेड आहेत त्यांना ती गोष्ट माहिती नाही आहे. ही इतकी मातीतली भाषा आहे, गोष्ट आहे, इतकी मातीतली व्यक्तिरेखा आहे की त्याच्याबद्दलची पॅशन किंवा त्याच्याबद्दलची जाण ज्या व्यक्तीला आहे त्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित करावा असं मला वाटलं होतं. आणि त्यामुळे इतर कुठलीही नावं माझ्या डोळ्यासमोर किंवा डोक्यात आली नाही. आय ओनली थॉट ऑफ प्रसाद ओक कारण आय नो हिम व्हेरी क्लोजली, त्यामुळे मला माहिती आहे की इतिहास हा त्यांचा आवडता विषय आहे, ऐतिहासिक विषयांचा त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे. त्यात ॲक्टर म्हणून समोरच्या ॲक्टरकडनं कसं काम काढून घ्यायचं याची त्याला उत्तम जाण आहे. मी त्यांच्याबरोबर हाय काय नाय कायमध्ये काम केलं होतं, विच वॉज इज फर्स्ट डिरेक्टोरियल व्हेंचर विथ पुष्कर श्रोत्री, सो आय न्यू की ते कसं काम करतात. आणि मला हेही माहिती होतं की ऐतिहासिक चित्रपट करण्याची त्यांची इच्छा देखील आहे. सो ही इतकी मोठी कारणं असताना माझ्या डोक्यात इतर कुठलंही नाव येण्याचं काही कारणच नव्हतं. आता काही वर्ड्स आहेत किंवा काही पारंपरिक, हा चकवा चांदणं, आता तू याला हिंदीत काय म्हणशील? चकवा चांदणं, इम्पॅक्ट बघ ना त्या शब्दाचा, चकवा चांदणं हिंदीमध्ये शब्द. तुम्हाला जर काही हिंदी शब्द पर्यायी सुचला तर लिहा, पण नाही सापडणार. भाषेची जी गंमत आहे, जो गोडवा आहे, तो त्या त्या लँग्वेजमध्येच मजा येते ऐकायला. सो ही गोष्ट कुठल्या इतर भाषेत मला तरी इमॅजिन होत नाही. ते जर हिंदीमध्ये केलं असतं तर अजून वास्ट ऑडियन्स मिळायला असतं ना. पण मग बघा ना सबटायटल्स बघून, म्हणजे तुम्हाला आमची भाषाही कळेल, भाषेचं महत्व कळेल, आमचा इतिहास कळेल, आणि हा मराठमोळा इतिहास मराठी भाषेतच ऐकायला तुम्हाला आवडणार. कळालं का पाहायचा मराठी? अच्छा, त्याचा प्रश्न होता का तो? हा, जाऊन थिएटरमध्ये पाहायचा. मी कंटिन्यू करतो, मराठी सिनेमा जाऊन हा चित्रपटगृहातच बघायला पाहिजे. मराठी सिनेमा चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा, नक्की बघ, कोणताही असू दे पाहायचा. जेवढ्या पण ऐतिहासिक मूवी येतात त्या मूवी यायच्या आधीच कॉन्ट्रोवर्सी चालू होतात. ही सुद्धा एक आपली ऐतिहासिक मूवीच आहे, तर याबद्दल तुम्हाला कधी असं वाटलं की कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करावी? करावी, काही काही लोक करू शकतात, करू शकतात, करावी किंवा कोणीतरी केली तर त्या सिच्युएशनला टॅकल कसं करावं? मला नाही वाटत की ह्याच्या या चित्रपटाविषयी कोणाला कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करावीशी वाटेल. त्याचं कारण असं आहे की मुळातच हिरकणीविषयी जे काही उपलब्ध आहे माहिती ती खूप लिमिटेड आहे. पहिली गोष्ट ती वर गडावर अडकली आणि ती कडा उतरून खाली आली आणि महाराजांनी तिचा सत्कार केला, एवढीच गोष्ट आपल्याला माहिती आहे. आमच्या फिल्ममध्ये एवढी गोष्ट नाही आहे. आमच्या फिल्ममध्ये त्याच्या आधी तिचं कुटुंब, कुटुंबात काय कोण असेल, तिचं कुटुंब कसं असेल, आणि बेसिकली ती अडकली जी वरती त्याला बेसिकली काय कारण होतं हे पण आहे त्याच्यात. बरं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कुठे कुठे लिहून ठेवलेल्या नाही आहेत, त्याचे पुरावे नाही, पुरावे नाही. अजून एक प्रश्न पडलेला की त्याचं एक गाणं सुद्धा रिलीज झालेलं आहे, ट्रेलर आहे, ते गाणं त्यामध्ये गाणं आमचं जगन हे न्यारं झालं जी असं ते गाणं. त्याच्यावर काही कमेंट्स होते की हा ऐतिहासिक मूवी याच्यामध्ये प्रेम दाखवायलाच हवं का, रोमॅन्स दाखवायला पाहिजे, आता तुम्ही हिरकणीचा पण रोमॅन्स दाखवाल का वगैरे असं असं. हो नाही, ती कमेंट मी वाचली होती म्हणून मी वाचली. आय थिंक सोनाली, आम्ही युट्यूबच्या आमच्या गोष्टींवरती जाऊन खाली काय म्हणणं लोकांचं ते वाचत असतो. आणि मला असं वाटतं की पण ह्याचं उत्तर आम्ही द्यायच्या आधी दुसऱ्याच एका व्यक्तीने खाली दिलंय. इफ तू जर ही कॉमेंट वाचली तर त्याच्या खालीच एक रिप्लाय आहे, एका व्यक्तीने म्हटलं की अरे ती एक आई होती, म्हणजे तिचं लग्न झालं असणार, ती तिच्या नवऱ्याच्या प्रेमात असणार आणि ती सगळी जर्नी असणार हे स्वाभाविक आहे ना, त्यामुळे मग हिरकणीचंही सगळं असणार की. सो आम्ही उत्तर द्यायच्या आधी प्रेक्षकांनीच उत्तर दिलंय. बेसिकली मराठी चित्रपट आम्ही रिलीज करताना आम्ही कुठली कॉन्ट्रोवर्सी कधीच क्रिएट करत नाही, कारण चित्रपट आणि ऐतिहासिक असेल तर उलट एक मोठी जबाबदारी असते की जे काही ऐतिहासिक पुरावे आहे किंवा जी प्रतिमा आहे त्या त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांची ती कुठेच त्याला ठेच लागू नये, किंवा लोकांच्या मनात ती जी प्रतिमा आहे
ती प्रामाणिकपणे त्याच्या जवळ जाण्याचा एक प्रयत्न असतो. त्यामुळे असं कधीच होत नाही की जे काही माहिती आहे त्याच्यात मग एक फिल्मी ड्रामा आणू आणि मग लोकांना काहीतरी वेगवेगळी गाणी दाखवू असं काहीच नाही. जे काही आपल्याला माहिती आहे मराठी इतिहास तो तसाचा तसा लोकांपर्यंत पोहोचावा. आणि फॉर्च्युनेटली आतापर्यंत जितके ऐतिहासिक चित्रपट मराठीत आले आहेत त्यांना लोकांचा खूप उत्तम आणि पॉझिटिव्हच रिस्पॉन्स आला आहे. कॉन्ट्रोवर्शियल असं कधीच झालं नाहीये आणि मला वाटत नाही की इथून पुढे देखील असं काही होईल. सोनालीची फिल्म आणि कॉन्ट्रोवर्सी असं कसं झाली आहे का आतापर्यंत? मला तोडफोड नको इकडे, मला तोडफोड खूप महाग. बरं बरं, ऐका मी काय म्हणतोय, एक सेकंड लास्ट क्वेश्चन, फनी क्वेश्चन आहे का? कसं मी फणी घेऊन असं काहीतरी करते म्हणजे तो फणी होईल. गाइस दॅट्स माय सेन्स ऑफ ह्युमर. हे होतं का सेन्स ऑफ ह्युमर? तुझं दाखव तुषार, तुझ्याबद्दल मी खूप ऐकलंय रे, तू असा खूप असा मस्त कूल ड्यूड आहेस. मग आता काय असं एकदम हे गंभीर केलंय सगळं. ते चंपक वगैरे तुम्ही कधी वाचलंय का लहानपणी? ऑफकोर्स माझेच होते सगळे चंपक. अच्छा तू चंपक होता? चंपक ओके ओके बरं बरं बरं. पुढचा प्रश्न, पुढचा आणि लास्ट प्रश्न आपल्या चॅनलचा आपल्या व्हिडिओचा, तुमच्या लाईफ मधली आला मोठा शाना मोमेंट कोणता? आत्ताच झाला आला मोठा शाना. एक नाही आला मोठा शाना मोमेंट आत्ता मी सांगितली ना माझी तुझी माझी. अरे मला ना असं दर वेळेला ट्विटरवर गेल्यानंतर कोण जी लोक असतात ना जी काय अननोन युजर्सवरनं बोलत असतात मराठी भाषेला मोठं करा आणि तुम्ही हिंदीमध्ये काय लिहिताय, तुम्ही इंग्लिशमध्ये काय लिहिताय, तुम्ही काय करताय मराठी भाषेसाठी आधी ते सांगा. आले मोठे शाणे आम्हाला शिकवणारे आणि टीका सतत करत राहत आहे कुठेतरी मला खूप शहाणपणाचे लक्षण वाटतात. सो असे मोमेंट्स सामाजिक माध्यमावर खूप होतात. बरं, मग असलं अशा प्रकारचे कुठले आला मोठा शाना चॅनल मध्ये काही होत? काहीच होत नाही. मग तुम्ही नाव काय ठेवलंय? प्रमोट करतो ना. काय प्रमोट करताय? मराठी गाणी वगैरे मूवी साठी असं. पण मग असं काहीच होत नाही इथे. आता तुम्ही प्रमोशन ला आलात ना? नाही, पण आला मोठा शाना कोणासाठी? आला मोठा शाना कोणासाठी? येणारे गेस्ट हे शाणे का? आला मोठा शाना इंटरव्ह्यू घ्यायचा आणि आपल्याला म्हणायचं यू आर क्लेवर क्लेवर ऍक्टर अँड क्लेवर ऍक्ट्रेस, दॅट्स इट. थँक्यू, आय एम लिव्हिंग. मला असं वाटलं की इथे बोलून चित्रपटाविषयी काहीतरी छान बोलायला लावणार. आय एम लिव्हिंग, तू बस त्याच्याबरोबर. मला पण नाही थांबायचं. म्हणजे तू हे करणार होतास का? कुठे आम्हाला इंटरव्ह्यूला बोलवणार आणि आम्हाला म्हणणार आला मोठा शाना? आधीच सांगितलं इंटरव्ह्यू कोण घेणार होता, डिस्कस करणार होता. झालं डिस्कशन, तुला बुक करून देऊ का ओला? हे मला पटलंच नाही. मी येतोय, मी मला पटलं नाही. थँक्यू तुषार, मस्त वाटलं. थँक्यू. हाय, आम्ही परत आलोय. आम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा असं म्हणणार नाही होत. काही लोक म्हणतात, आम्ही तसं म्हणणार नाही होत. आम्ही फक्त समोर बघ ना. हा दादा काय करत होता? मी चाललोय. हा, आम्ही तुझ्याबद्दल बोलतोय की आम्ही ते असं करत नाही होत. कमेंट सबस्क्राईब वगैरे वगैरे ते लोक करतील त्यांना आवडत असेल तर. पण ह्याला काही अर्थ नसल्यामुळे आम्ही याला बॉयकॉट करतोय. पहिल्यांदाच त्यांनी हो, तुम्ही चित्रपटाचं प्रमोशन म्हणून पहिल्यांदाच बंदी आणतोय या गोष्टीवर. बंदी आणतोय या गोष्टीवर. निषेध करतो, निषेध व्यक्त करत आहोत. निषेध व्यक्त करत आहोत. आणि काही लोकांना मज्जा येते इथे खूप, हरकत नाही. तुषारलाच मज्जा येते खूप. पण निघूयात का आपण? मला असं वाटतं ना वेळ वाया घालून. ऍक्च्युली बरं झालं प्रसाद दादा ते खूप चिडले असते. आणि प्रसाद दादा जेव्हा चिडतात तेव्हा काय होतं? लवकर बोलवलं तिकडे मला यायचं म्हणून असं म्हणत होतो. हो खरंच शपथ. प्रसाद दादा एकदा याच आणि तुषारला लव्ह यू प्रसाद भेटाच. आई मिस यू. त्यांच्यावर मारलं मला 24 ऑक्टोबर. तुषार हो हो ए काय म्हणतोस कसं? ए जीवा ऐक ना, जीवा बघितलं कॉन्ट्रोवर्सीवर एवढं झाडून गेले, स्वतःच कॉन्ट्रोवर्सी करून गेले. हसू नको रे तू. सॉरी सॉरी सॉरी. तू फ्लेक्स पण घेऊन गेले. 1200 रुपयाचा फ्लेक्स होतो. पैसे तर काही देणार नाहीये. ओला पण आम्ही बुक केले. बरं असो, जे काही असो ते आमचं आम्ही वगून घेऊ. हिरकणी हा चित्रपट शुक्रवारी नाही, गुरुवारी 24 तारखेला रिलीज होतोय. तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या आसपासच्या थिएटरमध्ये जाऊन
सहकुटुंब हा मूवी बहा पहा. ते काय तुम्हाला माहिती ना, फ्लेक्स पण चोरून गेला. अजून मी किती शब्द शुद्ध बोलू. बरी स्क्रिप्ट कोणाची होती? आली मोठी शानी.